या क्षणाला पटकन ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कोण व्यक्ती आहेत ज्या राम जन्मभूमीच्या संदर्भातला निकाल देणार आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून ती माहिती तुमच्या स्क्रीनवर येते, ती पहा. अयोध्या खटल्याचं खंडपीठ असणार आहे ते सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली. काही दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. धनंजय चंद्रचूड हे सुद्धा या प्रकरणात एक महत्वाची जबाबदारी निभावत आहेत. ते न्यायमूर्ती आहेत. तसंच न्यायमूर्ती शरद बोबडे हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला खंडपीठातले सहकारी म्हणून दिसतील. न्यायमूर्ती अशोक भूषण पुढचं नाव. अयोध्या खटल्या प्रकरणातलं सर्वोच्च न्यायालयातलं घटनापीठ कोणाच्या सोबत बनलं आहे त्याचीही माहिती आपल्या समोर आहे. एस अब्दुल नझीर हे पुढचं नाव आहे न्यायमूर्तींचं. यानंतर आपण माहिती घेतोय की अयोध्या प्रकरणातला वाद नक्की आहे काय. आपण पडद्यावर पहा. इसवी सन 1528 मध्ये बाबराच्या आदेशावरून मीर बाकी मीर यानं बाबरी मशीद बांधली. 1853 मध्ये राम मंदिराच्या जागी मशीद बांधल्याचा हिंदूंचा आक्षेप होता. 1853 मध्ये पहिल्यांदा धार्मिक तंटा झाल्याची नोंद आहे. 1859 मध्ये पूजा अर्चा प्रार्थनेच्या वेगवेगळ्या जागा हिंदू आणि मुस्लिमांना ब्रिटिश सरकारनं कबूल केल्या. 1885 मध्ये पहिल्यांदा स्थानिक फैजाबाद कोर्टात खटला चालला. 1885 मध्ये महंत रघुवीर दास यांनी बाबरी मशिदीच्या आवारात राम मंदिरासाठी जागा मागितली. 1949 मध्ये मशिदीत रामरल्लाची मूर्ती बसवली गेली. पण मुस्लिमांच्या विरोधानंतर दिवाणी खटला दाखल करण्यात आला. सरकारकडून वादग्रस्त जागा म्हणून ही मशीद घोषित करण्यात आली. 1949 मध्ये मशिदीचे दरवाजे जिल्हा प्रशासनानं बंद केले. 1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात हिंदूंची समिती स्थापन करण्यात आली. 1984 ला भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्या मोहीम हाती घेतली. जिल्हा प्रशासनाची मशिदीचे दरवाजे खुले करून हिंदूंना पूजा अर्चेसाठी परवानगी 1986 मध्ये दिली गेली. 1989 मध्ये वादग्रस्त जागेच्या आवारामध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेनं मोहीम आखली. 1990 मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीचा थोडा भाग तोडला. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या चर्चा आणि वाटाघाटीतून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. उत्तर प्रदेशामध्ये 1991 ला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले. 6 डिसेंबर 1992 ला वादग्रस्त इमारत जमीन दोस्त करण्यात आली. विश्व हिंदू परिषद आणि त्याचबरोबर इतर अनेक पक्षांवर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले. त्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे नेते होते. 6 डिसेंबर 2001 ला वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचा विश्व हिंदू परिषदेनं निर्धार व्यक्त केला. 2002 ला वादग्रस्त जागा कोणाच्या मालकीची हा प्रश्न प्रकर्षानं समोर आला. यासाठी 3 हायकोर्टांमध्ये सुनावणी सुरू होती. त्याचबरोबर जानेवारी 2003 मध्ये हायकोर्टाच्या आदेशावरून वादग्रस्त जागेवर पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरू झालं. जानेवारी 2009 मध्ये लिबरहान कमिशन अर्थात आयोगाकडून बाबरी मशीद जमीनदोस्त प्रकरणी चौकशी सुरू झाली. सप्टेंबर 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आला. वादग्रस्त जमीन 3 तुकड्यांमध्ये विभागण्याचा हा निर्णय होता ज्याला पुढे आव्हान देण्यात आलं. जमिनीचा पहिला तुकडा मुस्लिम समुदायाला दिला गेला. दुसरा तुकडा रामलल्ला विराजमान अर्थात हिंदूंना देण्यात आला आणि तिसरा तुकडा निर्मोही आखाड्याला देण्यात आला. मुख्य वादग्रस्त जागेचा ताबा हिंदूंकडे आला. मात्र त्याला आव्हान दोन्हीकडच्या लोकांनी दिलं गेलं. मे 2011 ला अलाहाबाद कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून स्थगित करण्यात आला. हिंदू आणि मुसलमान समुदायांच्या याचिकांवर सुनावण्या सुरू झाल्या.
मार्च 2017 1992 बाबरी मशीद जमीनदोस्त प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा प्राथमिक निर्णय आला. लालकृष्ण अडवाणींसह इतरांच्या विरोधातले गुन्हे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तर प्रदेशात भाजपाचं योगी सरकार स्थापन झालं. प्रकरण संवेदनशील असल्यानं वाद कोर्टाबाहेर सोडवण्याची सुप्रीम कोर्टाची शिफारस होती. सर्व संबंधित घटकांनी चर्चेद्वारे सर्वमान्य तोडगा काढण्याचं सुप्रीम कोर्टाचं आवाहन केलं गेलं. 29 ऑक्टोबर पासून सुनावणी करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला. सप्टेंबर 2018 मध्ये जानेवारी 2019 सुनावणीला सुरुवात करण्याचा सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू झाली 10 जानेवारी 2019 पासून. त्याचमध्ये आक्षेपानंतर न्यायमूर्ती यू ललित हे घटनापीठातून बाहेर पडले. घटनापीठात न्यायमूर्ती ललित न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा यांच्या जागी अशोक भूषण आणि आणखीन एका न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. शरद बोबडे यांच्या अनुपस्थितीमुळे 29 जानेवारीची अंतिम सुनावणी स्थगित झाली. केंद्र सरकारचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला. वादात नसलेली 67.39 एकर जमीन मूळ मालकांना परत करण्याची परवानगी मागितली गेली. 8 मार्च 2019 सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थांची नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती खलीफुल्ला ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू आणि श्री श्री रविशंकर यांना मध्यस्थ म्हणून नेमण्यात आलं. 11 जुलै 2019 मध्यस्थ समितीकडून 18 जुलै पर्यंत स्टेटस रिपोर्ट अर्थात अहवाल मागवला गेला. मध्यस्थांकडून समझौता अशक्य झाल्यास सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार असं 11 जुलै 2019 ठरलं. 2 ऑगस्ट 2019 मध्यस्थी फसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आलं. 6 ऑगस्ट पासून खटल्याची अंतिम सुनावणी सुरू झाली.